रमेश प्रभु अध्यक्ष महासेवा महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर असोसिएशन. आज आपण चर्चा करूया 17वा लोकसभेचा निवडणूक ज्या देशाभरात एप्रिल आणि मे मध्ये घडणार आहे. 29 एप्रिलला महाराष्ट्रामध्ये मतदान होणार आहे. हे आपलं सर्वच कर्तव्य आहे की लोकसभा निवडणुकामध्ये आपण मतदान करावा, मतदान करून आपल्या देशाचा उद्धार करावा, ज्या प्रकारचे शासन पाहिजे हे घडून देऊ. पद्धती आपण वोट करणार त्या पद्धती आपल्याला सरकार किंवा प्रशासन मिळणार आहे. दुसरं, गृहनिर्माण संस्थामध्ये पदाधिकाऱ्यांना बूथ लेवल व्हॉलंटियर म्हणून गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने डेसिग्नेटेड केले आहे. ह्या मूलभूत कर्तव्य हे असणार आहे, गृहनिर्माण संस्थामध्ये जे सभासद आहेत ज्यांच्या 18 वर्ष झालेलं आहे त्यांना मतदान करण्यास प्रोत्साहन करावा, आपला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये माहिती द्यावा, नोटीस बोर्डमध्ये टाकावा, सर्क्युलर पाठवा आणि प्रत्येक सभासदाला एक जागृत करून द्यावा की हे मतदान करून आपल्या ज्या पद्धतीने गव्हर्नमेंट पाहिजे ते घडून देऊया. आपण पूर्णपणे त्याला एक सेलिब्रेशन, एक उत्सव म्हणून ह्या मतदानाला, मतदानचा दिवस आपण सादर करूया. म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की आपण 29 एप्रिलला न विसरता मतदान करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.